आजपासून सुरू झालेल्या 2024 या नव्या वर्षाची सुरुवात राजधानी नवी दिल्लीकरांसाठी थंडी आणि धुक्यानं झाल्याचे बघायला मिळते. मी सध्या ज्या परिसरामध्ये उभा आहे तो परिसर आहे अक्षरधाम मंदिर, आणि ह्या परिसरामध्ये आपण बघू शकतो की कशा पद्धतीनं धुक्याची चादर जी आहे ती पसरल्याचं आपल्याला बघायला मिळते. खरं तर मागच्या काही दिवसांपासूनच उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये धुक्याची चादर जी आहे ती पसरल्याचं आपल्याला बघायला मिळत होतं, आणि त्याचा परिणाम जो आहे तो वाहतूक व्यवस्थेवरती झाल्याचं देखील चित्र बघायला मिळत होतं. दिल्ली असेल, NCR असेल, किंवा पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि जम्मू काश्मीरचा परिसर असेल, या भागामध्ये खरं तर मोठ्या प्रमाणात मागच्या काही दिवसांपासून धुक्याचं प्रमाण जे आहे ते वाढताना बघायला मिळते. सोबतच थंडीची चादर देखील अनेक ठिकाणी पसरल्याचं आपल्याला बघायला मिळते. अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्थेवरती खरं तर बघितलं आपण तर धुक्याचा परिणाम जो आहे तो होत असल्याचं आपल्याला बघायला मिळते. हा जो आपण एक्सप्रेस वे पाहत आहोत हा एक्सप्रेस वे मेरठ एक्सप्रेस वे आहे, आणि या ठिकाणी दिल्लीकडून मेरठकडे जाणारी जी वाहनं आहेत खरं तर त्या वाहनांना सकाळपासूनच लाईट्स लावून जो आहे तो प्रवास करावा लागत असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळते. खरं तर या धुक्यामुळं म्हणा किंवा थंडीमुळं अनेक ट्रेन ज्या आहेत त्या खरं तर लेट असल्याचं बघायला मिळते. दिल्लीमधून ज्या ट्रेन सुटतात त्यामध्ये जवळपास 21 ट्रेन ज्या आहेत त्या सकाळपासून खरं तर उशिरानं धावत असल्याची माहिती देखील रेल्वे प्रशासनाकडनं देण्यात आलेली आहे. सोबतच आपण जर बघितलं तर अनेक विमानांचे उड्डाणं रद्द केलेली आहेत, आणि अनेक विमानं जी आहेत ती उशिरानं धावत असल्याचं चित्र जे आहे ते बघायला मिळते. मागच्या काही दिवसांपासून खरं तर हा असाच थंडीचा कडाका दिसत होता, आणि हा कडाका जो आहे तो अगदी पुढच्या काही 2-3 दिवसापर्यंत राहणार असल्याचं देखील हवामान विभागाकडनं सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरामन राजू गौतमसह मी प्रमोद जगताप, साम टीव्ही न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.